ఎపిలే ఇక్కడ వా వేదు వేదు ఎబడ్డే గర్ల్ ఇక్కడ అలే మమ్మీ నాకు మమ్మీలా अब पाउडर तोंडपुसती मावशी हा पप्पी घोंडपुसती हर्षद बाउली नहीं है ती बाउली सारे पकड़ तिला आता ने घेतले बर्थडे हर्षद तो इतकी मस्त सायकल आणि त्याला येईल पण लागली पण तो छोटा आहे ना आणि इंटर माहित नाही मग उलटी फिरवायचा उलटी मस्त करे मला फार आवडलं आता हाय आम्ही अजून एक दोन दिवस छोटे से छोटे किचन म्हटलं जी बोलली इंटरव्यू आहे निगर्सला हे म्हटलं की काय काय दिले ना ना बोलणं ना चाललं छान आहे अगं मस्त असते करता संदीप पहिल्या वेळेस करतात मला वाटतं हां दीदी किती किलोची आहे दोन तीन किलोची असेल बघ आता मस्त नजारा आहे का तुझ्या गॅलरी मध्ये तबेला तर बघा मशीनचा बघ हर्षू कूल कूल आहे ना थांबलो एकच मिनिट किती मोठा शेड आहे हा ए शेरू हे तुटेल हे तुटेल चला तिकडे रविवारी पण इथेच बसतो भरतो का बाजार तसाच आता सगळे दिवस नाही नाही जसा भरतो रविवारी तसा तेच म्हणजे हा रोजचा ना हा हे मंदिर पण आता हे झालं वाटतं चेंज झालं तर तसंच आहे हा ना थोडंसं हा रिनोव्हेट केलंय जायचं आहे मंदिर सुना रनो आपल्याला कुठे मंदिरात ना हा हा ना हा का माझ्या मम्मी पप्पांचं पण लग्न इथेच झालंय इथे असं इथेच बाजारात हे होतं मंदिर इथे तिथे हॉल होतो ना की नाही लग्नाचा हॉल साठे आहेत ना साठे झुंबर साठे त्यांची नाते मी म्हणजे माझ्या मम्मी पप्पाचं लग्न पहिलं लग्न होतं त्यांनी उद्घाटन केलं असं तर मंडळी आपण आलो आहोत पारनेरला पारनेरमध्ये हे प्राचीन असं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं शंकराचं मंदिर आहे दादा इथूनच आतमध्ये जायचं ना दादा आलो आलो हे आहेत चंदी महाराज मस्त छोटेखानी मंदिर आहे मला आता बाजार करता करता सांगितलं एकाने की आज आणि सोमवार पण आहे नाही ना फ्लॅश मला ते फ्लॅश लाईट चालू करून येत नाहीत करता काय येणार आहे व्हिडिओ लांबून घेते ना तिथून दिसते जा तू दर्शन घे हां येते का इथून येते
मंदिराचा आज काय तळ आहे का तळ आम्ही खूप घाबरायचो इथे जायला खूप घाबरायचो बावडी मला आठवतं सगळेजण आजी बाबा म्हणे जाऊ नका तिकडे जाऊ नका तिकडे या मंदिरात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांची लग्न झालेली आहेत आणि ते आजवरही टिकलेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे उदाहरण बघायला गेलं तर माझे आई वडील आज जवळजवळ त्यांच्या लग्नांना 30 नाही नाही मी 34 वर्षाची आहे ग भाऊ 36 वर्षाचा म्हणजे 40 वर्ष. दादा लग्नाला किती वर्ष झाली 37 वर्ष. बघा मंडळी या हॉलमध्ये माझ्या मम्मी पप्पांचं पहिलं लग्न झालं होतं बरं मग अच्छा दुसरं नंतर झालं हा जस्ट किडिंग किडिंग दुसरं नंतर झालं पण पहिलं त्यांचं झालं पहिलं लग्न आमचं झालं